नमस्कार, मी अक्षता रोकडे. आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आता पुढची बातमी आहे बिबट्याने केलेल्या हल्ल्याची. आणि येथे जैनुद्दीन फकीर अहमद जमादार यांच्या पोल्ट्रीवर रविवारी रात्री 2:30 सुमारास अचानक बिबट्याने हल्ला करून सुमारे 500 ते 600 कोंबड्यांचा फडशा पाडला आहे. पोल्ट्रीच्या छताचा सिमेंटचा पत्रा तोडून बिबट्याने पोल्ट्रीत प्रवेश केला. कोंबड्यांचा फडशा पाडून बिबट्या पोल्ट्रीची जाळी तोडून फरार झाला. पोल्ट्रीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर या बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे बिबट्याचा हल्ला फसला. या हल्ल्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बेल्ले वनपाल दत्ता फापाळे यांनी या घटनेचा पंचनामा केला असून जमादार यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. पाहूयात आमचे जुन्नर तालुका ब्युरोची रामदास सांगळे यांनी जमादार यांच्याशी केलेली ही बातचीत. बिबट्याने हल्ला करून 500 कोंबड्यांचं नुकसान या ठिकाणी केलेलं आहे. ज्यांचं हे नुकसान झाले ते माझ्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. बिबट्याने हल्ला केला, तुमच्या पोल्ट्री फार्ममध्ये मोठं नुकसान झालं आहे. हा हल्ला कसा झाला, घटनाक्रम हा, 2 दिवस तुमच्या पोल्ट्रीवरती बिबट्याने हल्ला केला आहे, बिबट्या कसा घुसला आतमध्ये, कधी हल्ला झाला नेमकं? साधारणपणे 17 तारखेला पहिल्या दिवशी हल्ला केला. 17 तारखेला मागं वडाचं झाड आहे, वडाच्या झाडावरती चढून, फांदीवरती चढून त्याने ना जंप केला. जंप केल्यानंतर पत्रा फुटला. फाटला फुटल्यानंतर तो आतमध्ये आला. आतमध्ये आल्यानंतर त्याने जवळजवळ 250 कोंबड्यांची 2.5 ते 2.5 पिल्लांची नुकसान केली. त्याच्यापैकी 175 ते 200 कोंबड्या मेल्या होत्या आणि बाकीच्या कोंबड्या जखमी होत्या. त्याच्यानंतर रात्री पण हल्ला झाला बिबट्याने केला? हो, रात्री पण हल्ला केला. कारण पहिला हल्ला 17 तारखेला रात्री झाला. मग त्या दिवशी आम्ही साधारणपणे दुसऱ्या दिवशी सकाळी 12 वाजता मी वनाधिकारी आपले साहेब फापाळे साहेबांना फोन केला का असा असा प्रकार झाला आहे. तर त्यानंतर आपल्याला ते म्हणले ठीक आहे, आपण काय असेल ते आहे त्या ठिकाणी आम्ही येऊन स्पॉटला बघून जाऊ. त्याच्यानंतर आम्ही ते पत्रा वगैरे फुटला होता, त्याची सगळं रिपेरिंग वगैरे केलं आहे. त्याच्यानंतर मग 18 तारखेला रात्री नाही, परत 19 काल रात्री परत हल्ला केला. आता पत्र्यावरती पत्रा बसवल्यामुळे पत्र्यावरती आलं काय जमलं नाही. त्याच्यानंतर त्यांनी परत पत्र्यावरती जाऊन आहे ना ते फोटो तुम्हाला पाठवलेत, सगळे नखे वगैरे मारले. त्याच्यानंतर माणसांवरती पण हल्ला केला. तिथं आपले 2 लेबर राहतात, त्यांचे खोले आहे, खोल्यावरती चढून नंतर मग ते घाबरून ते पोल्ट्रीकडे आले. त्याच्यानंतर तिथं 3 शेड आहे सगळे, त्याच्यामधून एक जे खालचे शेड आहे ना, खालच्या शेडमध्ये हा प्रॉब्लेम झाला आहे. त्याच्यानंतर बिबट्याने जाळी आहे तिथं आपली, पोल्ट्रीची जाळी तोडून साधारणपणे 2:30 दरम्यान परत पोल्ट्रीमध्ये शिरला. आणि साधारणपणे रात्री 250 ते 300 पिल्लांची आपली नुकसान केली. साधारणपणे दोन्ही दिवसांमधून 500 ते 600 पिल्लांची आपली नुकसान झालेली आहे. त्यामधून याच्यामध्ये जवळजवळ 500 ते 600 तुमच्या पक्ष्यांचं नुकसान झालं आहे. आर्थिक नुकसान किती झालं याच्यामध्ये? साधारणपणे 80,000 ते 1,00,000 रुपये आपलं नुकसान आहे. ते मी आपले साहेब आले होते फापाळे साहेब, त्यांना सांगितलं, त्यांनी मर वगैरे पाहिली सगळे काय आता याच्यामधून आपल्याला कसं ते बचावता येईल, कोंबड्यांचं कसं रक्षण करता येईल तेच पाहिजे. आता त्यासाठी आम्ही बाकीची कामं वगैरे सगळी केलेली आहे. आणि मेन साहेबांना पण कळवलं की पिंजरा बसवा, कारण कसं आहे आज कोंबड्यांवरती हल्ला केला उद्या माणसांवरती पण हल्ला होऊ शकतो. त्या कारणाने मी त्यांना माहिती सविस्तर दिली. त्या हिशोबाने त्यांनी वनाधिकारी साहेबांनी आमचं झालेलं नुकसान किंवा हे काय असेल ते आम्हाला नुकसान भरपाई मिळावी ही आमची वन विभाग आणि शासनाकडे मागणी आहे. बिबटे पाळीव प्राण्यांबरोबर आता पशुंवरती हल्ला करायला सुरुवात केलेला आहे. यांचं मोठ्या प्रमाणात बिबट्याने नुकसान केलेलं आहे, नुकसान भरपाई मिळून अशी त्यांची या ठिकाणी मागणी आपल्याला दिसून येत आहे. बिबट्याचे हल्ले दिवसेंदिवस वाढत चाललेले आपल्याला दिसत आहेत. दिवसाढवळ्या बिबट्याचे हल्ले होतात. नागरिकांनासुद्धा बिबट्या शेतात गेल्यानंतर दिसतोय. मोठ्या प्रमाणात दहशत या बिबट्याची तालुक्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे. रामदास सांगळे, आपला आवाज आणि जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज. आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.